निर्बंधित कीटकनाशक विक्रीवर कृषी राज्यमंत्र्यांनी दिलेल्या अजब सल्ल्याची. निर्बंध असलेली कीटकनाशकं विकणे बंद करावी यासाठी सरकार कायदा करणार आहे. मात्र सरकारच्या या कायद्याला चक्क कृषी राज्यमंत्र्यांनीच पळवाट सुचवली आहे. आता कृषी राज्यमंत्र्यांचा हा अजब सल्ला कृषी विभागासाठी अवघड जागेचं दुखणं ठरण्याची शक्यता आहे. नाशिक जिल्हा म्हणजे द्राक्षांचा जिल्हा. या जिल्ह्यात भाजीपाल्याची मोठ्या प्रमाणात लागवड होते. 70% कृषी औषधांना इथं परवानगी नाही, त्यामुळे या औषधांची विक्री करायची कशी असा प्रश्न कृषीमाल विक्रेत्यांना पडला होता. मात्र 2 दिवसांपूर्वी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आढावा बैठक घेतली. त्यानंतर कृषीमाल विक्रेत्यांसोबतही बैठक झाली. कीटकनाशकांबाबत नव्यानं लागू केलेल्या कायद्यामुळे अनेक अडचणी येणार असल्यानं हा कायदा नाशिक पुणे विभागात लागू करू नये अशी मागणी या बैठकीत करण्यात आली. त्यावेळी कृषी राज्यमंत्र्यांनी कृषीमाल विक्रेत्यांना काय सल्ला दिला ते ऐका. सध्या आत्ताच्या परिस्थितीमध्ये जे दुकानं आहेत त्याच्यामध्ये तुम्ही ज्याचं लायसन्स तुम्हाला मिळालं आहे त्याच्यामध्ये तुम्ही एखादा कोपरा बाजूला करा, त्याच्यामध्ये एक रॅक ठेवून ते औषधं ठेवू शकता. परंतु कीटकनाशकाचं बिल जे आहे तुम्हाला ज्याचं लायसन अलॉट केलेलं आहे त्याच्यावर तुम्ही बिल देऊ नका, त्याच्यासाठी सेपरेट बिल द्या, त्यामुळे कायद्याचं उल्लंघन होणार नाही अशा पद्धतीने आम्ही आश्वासन घेऊन परत आलेलो आहोत. विक्रेत्यांच्या बैठकीत कृषी राज्यमंत्र्यांनी दिलेला हा अजब सल्ला ऐकून सारेच अवाक झाले. इथं प्रसार माध्यम नसल्यानं कृषी राज्यमंत्र्यांचा सल्ला रेकॉर्ड होऊ शकला नाही. पण बैठकीनंतर आम्ही कृषी राज्यमंत्र्यांना या संदर्भात विचारणा केली तेव्हा महोदयांनी आम्हालाच धारेवर धरलं. चिडलेले सदाभाऊ खोत नंतर काय म्हणाले तेही ऐका. मी त्यांना स्पष्टपणाने सांगितलेले आहे की परवाना घेताना जे क्षेत्रफळ तुम्ही आम्हाला त्या ठिकाणी लिहून दिलेले आहे, कोणती औषधं ठेवणार याचा फॉर्मवर सविस्तर तुम्ही माहिती तिने भरून दिलेली आहे, तीच औषधं त्या ठिकाणी ठेवण्यात यावी, तर त्याच्या व्यतिरिक्त औषधं त्या दुकानामध्ये ठेवू नयेत अशा सूचना दिलेल्या आहेत. कीटकनाशकांचा काळा बाजार आणि त्याचं कटू सत्य विदारक आहे. यात शेतकऱ्यांचा जीव जातच राहणार हे खरं असलं तरी याच भाजी आणि शेतमालातून सर्वसामान्यांना स्लो पॉइझनिंग होतंय ही सरकारला कधी कळणार? नाशिकहून योगेश खरेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.